संजय पाटील यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाली या निवडीबद्दल आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अजिंक्यतारा कार्यालयाच्या वतीनेही पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला जनसामान्यांच्या प्रश्नावर लक्षवेधी आंदोलन करणारे आणि परिवर्तन संघटनांचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवडीचं पत्र दिलं पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार सतेज पाटील यांच्यासह अजिंक्यतारा कार्यालयाच्या वतीनं संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला पाटील यांच्यामागे गेली पन्नास वर्षांपासून काँग्रेसची परंपरा आहे संजय पाटील यांचे वडील स्वर्गीय डी जी पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर काँग्रेस नेतृत्वानं दाखवलेल्या विश्वासामुळे भविष्यात आणखी चांगली कामं करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास संजय पाटील यांनी या सत्कारावेळी व्यक्त केला या निवडीसाठी आमदार सतेज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी आमदार पी एन पाटील यांचं सहकार्य लाभलं यावेळी जयसिंगपूरचे नगरसेवक नितीन बागे हेरवाडचे सरपंच सुकुमार पाटील निवडेचे सरपंच दगडू भोसले राजापूरचे सरपंच दानलिंग पाटील अजिंक्यतारा कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डी पाटील एस एस पाटील शहाजी पाटील योगेश हातलगे यांच्यासह अजिंक्यतारा कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते